मित्रांनो, ब्रह्मांडना एक बळवंतांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते सगळे आता मराठीमधून आहेत। ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे। म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावयाचे आहे। 1000 अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता। खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे। मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा। बोला बोला बळवंतांच्या नावाने चांगले। आळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। तिला ते कोण सकल्या करून घेऊन यायचं, कोण कानोलं करून घेऊन यायचं, कोण काय घेऊन यायचं, पोळ्या करून घेऊन यायचं, ते सगळ्याचं निर्णय करायला कुठं जा असेल तिथं मामा मला बोलवून न्यायचं। बस म्हटलं पोळ्या असं घम 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 वासटलं तसं हे सोडल्यावर एवढ्या पोळ्या ती हात मोडलेली बायवा तया का मुशी तया माझे। एक मिनटं आई थांबा, एक मिनट माईक जरा सरकलं, थांबा जरा सरळ होतो। हां बाया का ते करून ती द्यायची तया का मुशी। हां लक्ष्मोरेच्या बनेन करून दिल्यात म्हणून सांगायचं। तिची बी मागणं ओळख झाली, ती बी मागणं मानायला लागली। मग तिथं काय लोकांनी माहिती माहिती नवशी एक पोरग झालेली बाई आली या, नवशी एक पोरग झालेल्या बाई आली या, ह्यो नवसाचा त्याला मामाच्या। मग देवाला सारखं जायचं यायचं, गल्लीतले बायका या, कोणतरी निंदा वंदा का निंदा करणाऱ्या काय म्हणायच्या। हे किती वर्ष झालं आता मग धनकर्म मागितो आणि जाती या आणि हिला मुलं झाल्या ए त्यांनी दिले ए तिला मग एक गंगू जगदाळीण म्हणून इथं होती, तिला म्हणाली, ती म्हणाली हिला मुलं झालं तर हे कान कापून देतं म्हणाली असं। हां एक जण काय म्हणली ती जाधवाची म्हातारी होती, ती काय म्हणती अक्कू जाधवीन हिला मुलं झाले तर पांडुरंगाची माळ काढून टाकतो। अशा ह्या बहुत निंदा करायच्या, निंदा करायच्या आणि काय त्या अंजटीतल्या मुलं होते अशा ह्या निंदा करायच्या। ते निंदा करतात म्हणून मी मागं बघायची नाही, मामाची वाट धरली आहे ती सोडायची नाही। एकच हे 100 द्याव हिर नाचून द्यात आणि सांगून द्यात ऐकून द्यात, मला काय सांगायचं नाही म्हणायचं नाही। किती वर्ष झालं मुलं होईना भयाने आणि आता मुलं होईत नाही म्हणते, आता नाही होईना म्हटलं चालतंय, नाही झालं तर मामाची भक्ती मिळाली एवढं बस म्हटलं। हीच मला पाहिजे होती म्हटलं, मुलं तरी काय आणि काय तरी काय घेऊन बसलीस म्हटलं, म्हणायची बायकाशनी तुला असं म्हणतात म्हणून द्यात पुढंच। मागं परतून बघितलं नाही 12 वर्ष झाल्यानंतर मग मामाने काय केलं असं बसलं तर हे होतं भंडारा होता कावलीपाशी जाऊन बसलं तर काय भूतावानी वढायला आली आता म्हणून हे तुझंच करते म्हटलं मामा सांगा मी हे करायचं भूतावानी म्हणजे भूतावानी वडायला ती कावली तर हे घालून शेण प्रसाद घ्यायची असे लोक पोर बाळ हे मग काय लोक वडायला आले असं म्हणायचं म्हणलं ते वडायला आल्यावर म्हणाले ही भूतावानी वडायला आल्यात की म्हणाला हत्ती मरून पडलाय म्हटलं आणि याशनी वर्दी गेली या ती येतात म्हटलं तिथं आज का आहे ती थवा आहे त्याशनी आणि ती खाऊन द्यात तर का तिकट बामणाच्या बाया वाहतूकला गेल त्या आल्या यायला आल्या गाडीतून आल्या उतारल्या एक एक 5-6 जण या आल्या इथं शांताबाई बोळाकरण म्हणून होती ती काय म्हणली थांबा थांबा देवा तेव्हा अंजटीचं मला तोंड बघायचं नाही माझ्या दिराचा वस बुडवू मला म्हणाली पाजी ते देत होत असलं तर हिला हिला ठेवून घेणार नाही तर मी लगीन करणार म्हणाली माझ्या दिराचं म्हणजे माझ्या मालकाचं मालकाचं तुमच्या मालकाचं बामणाची बाई ती बामणाची बाई म्हणाली तिने तटेलीच हातात असा नारळ घेतला होता आंबलीवाला नारळ काय करून म्हणून मामा धरा म्हणून घेऊन गेलतो आता हातातच होता
कुठलं लगीन करतेस ग म्हणला इकडे ये येग पुरी पुढं म्हणला खऱ्यान देतो तुला म्हणाला नाही माझ्या वाट्यात त्याशी नारळ गाठला 12 वर्ष झाल्यानंतर झाल्यावर मग शेवट पाळीला ये बाबा झाला देवानं पोळ्या खाऊन तो चोर आला नाही पोळ्या खाऊन गेला मला मूल झालं नाही म्हणून माझ्या नावान रटशील म्हणाला अरे बापरे म्हणाला आणि शेवट पाळीला ते हो बाबा जला मला देव काय म्हणाला तुम्हाला मूल व्हायने म्हणून रडशील पोळ्या खाऊन चोरून पोळ्या खाऊन गेला उद्या माझ्या नावान रडशील म्हणाला ते काय भाषा निराळी मग असे थोडे दिवस आणि ती 12 वर्ष गेल्यानंतर मग कुठं येतील तिथं जेवण करून घेऊन जायची मी मालकाशने म्हणाला तुझी बायको पोळ्या करून घालेल वैर भेटाय गेल्यावर कधी हे त्यानंतरच काय मूल झाल्यानंतर काय हाय भेटायला गेल्यावर सांग म्हणाले पोळ्या सांगायला मला जला म्हणला ता आणि त्याला आणू नको म्हणाला रानावनात ना मी फिरतोय तुझं अप्रुबाईचं पोर आपण काय ते काय सांगता येत नाही आणि त्याला रानावनात ना फिरवू नकोस आणि ते जर दांगट जला म्हणणार म्हणाला नको बाई मला शब्द बरं म्हटलं नेलं नाही आई आमची होती आई जाऊन आली मग त्यांच्याकडं ती पत पालताय म्हणून शाबूची खीर मला भांड्यात न दिली असं हे एकमेकाचे अगदीच हे चालू झाले मग त्याने भेटा गेल्यावर त्याने म्हणाला तुझी बायको पोळ्या करून घालील वीर घालील की म्हणाले मामांना असं विचारलं मग काय सांगितले सर काय म्हटलं कोणाला ठाऊक म्हणून घालेल की म्हटलं तरी बरं केलं सा म्हटलं मग पोळ्या केल्या ठीक आहे कुणी हात लावायचं नाही त्याला माझं मी नसते रात्रीचं सगळे पद्धतशीर करून जेवण भरून दिशाचा गोंडा पटायला किती वाजता सुरू करता पोळ्या करायला संध्याकाळचं 11 वाजून गेल्यानंतर सुरू कर रात्री 11 वाजता सुरू करता किती वाजता संपल्या करून ठेवूनच 5 ला खुल्लं यायचे 5 ला संपायच्या एकट्याने केला पोळ्या होय पुरण एकट्याने वाटला होय होय तू दुसऱ्याने कोणी करायचं नाही कणिक एकट्याने म्हणाला तुम्ही होय कणिक किती पोळ्या केला होता तर एक किलो किलोचे तुला निव्वल तेवढं म्हणून सांगितलं एक किलो किलोचं करलो केलं डाळ किलोवर गहू किलोवर तळून ते मग असं करून भरून ठेवायचं शान काढायचं हातपाय धुवायचं बुट्टी उचलून घ्यायची डचक्यावर ते जायचं मग अशी तिथं ह्याला मुलान केल्या त्या बसली ती संत त्याच्या त्या कपड्याला अशी ती डवरकी म्हणणं आहे त्या डवरकीत म्हणणं अशी तिरकं तिरकं बाई कुठली कोल्हापूरची काय कुठली पांढरं पेशन आलं तर तेव्हा गाड्या नव्हत्या लई गाडी घेऊन आलं तर ती उठून उभं राहिलं तर बघत रांडाच्या ना तुम्हाला जावा म्हणे तो जाया नाही असं म्हणाल आणि आता त्या पोळ्या करून घेऊन आली आहे जेवायला तर जेवायला बस घ्या ताटं म्हणाल मग ती तर युटुबा संतराम म्हणून आणि कोणतरी होतात दे असे दोघंजण ती उसाभर जेवण करणार आहेत ताटं घ्या म्हटल्यावर म्हटलं मामा मी न पोळ्या लई आणायला येतात तर नाही आणणं असं म्हणाला पोळ्या आणली नाही नाहीत म्हणून का आणलेत म्हण शिकार आहे म्हणाला मग तिने ताटं घेऊन आली की हो सगळी बसायला तिकड आलेली लोक बायका कुठल्या कुठल्या चिपरीच्या उपुरीच्या त्या वानोरच्या अशा बायका काहीतरी इशेक बाई होती बसतीलच होती तिने मामा उठलं नाही मला बुट्टी उतरू लागले ठेवली बुट्टी आणि त्या बायका अशा बसल्या त्या त्यांचं पाण्यानं डोळं डाब 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 भरलं मी म्हटलं का ग बाई तुम्हाला असुर कसलं आनंदाचं आलं काय दुःखाचं आलं आम्हाला आनंदाचं आलं आम्ही म्हणाली कलच्या नेऊन बसलो आम्हाला पायाजवळ हात लावा येऊ दे ना मग काय करावं आमचं काय
आमचं भाग्य नाही आहे म्हणाले. भाग्यवान तुम्ही. कसलं भाग्यवान म्हटलं, असं काय नसतंय म्हटलं. पाया पडला. मग त्या जेवण करून घेऊन गेलं जाताना तिथनं उभा राहून बघितलं नाही काय म्हणालं, ती बाई कोण याला आली या, इकडेच आली आहे रा, इकडे आली आहे कुठली र ती कापशीची माळे न मगुळला माळवई काय निघाली आहे इकडे कुठली ती नाही हे बघा ओळली इकडेच. ती सगळेजण उठून उभा राहिलं गेलो. मामानं हातातली काठी ठेवली, घोंगडं काढून ठेवलं आणि बुट्टीला हात घातला. बुट्टी घेऊन दोघाच्या मध्ये ठेवली आणि बसला. मग हे जेवण तिथलं झालेलं हे नेल्यालं सगळ्यासनी घ्या ताट म्हणालं बसले जेवायला. त्यासनी सगळ्यासनी वाढायचं. आता ह्या पोळ्या एवढ्या माणसासनी कुठं पुरायचं वाढलं. दरदरलं घाम सुटला मला आणि मी अशी लटपटलं. ती इटू मामा काय म्हणाला, काय घाबरू नकोस म्हणाला. दुधाचं एक भांडं उचलून आणलं, भाताचं एकन्याचं आणलं, भांडं हे सगळंच तिथं आणलं नाही. सगळ्यासनी त्यातलं वाढलं नाही. त्यातल्या पोळ्या एवढ्या मोडून मोडून सगळं याच्या पुढची मुलाखत तुम्हाला लगेचच उद्यापासून भाग बघायला विसरू नका. पोळ्या खायला खूप छान मुलाखत झाली तुम्हाला नक्की आवडेल. आता म्हणाला कोण त्या बाईला मूल नाही, तिला मूल दिलं तर मूल दिलं तर पोळ्या खाईल, मूल देत नाही तर मी शरण आलो तुझ्या पा.